कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। जीवनातील नीतीतत्वांचा तरुण पिढीला बोध झाला पाहिजे। चेतनश्री प्रकाशचे संस्थापक स्वर्गवासी वारा सोनार यांनी लिहिलेले पुस्तक चैतन्याने भरलेले होते। ते परिवर्तन चळवळीला ऊर्जा देणारे आहे। त्यांनी जे जे साहित्य लिहिलं ते आजही नवोदित कवींना साहित्यिकांना दिशा देणार आहे, असे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अंमळनेर साहित्यिक तात्या सोनार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर कृष्ण पोद्दार यांनी सांगितलं। तर व्यासपीठावर सत्कारमूर्ती डॉक्टर संजीव कुमार सोनवणे, विश्वासराव पाटील, कवी रमेश पवार, चेतन सोनार, नरेंद्र निकुंभ आदी मान्यवर होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पवार यांनी केले। पाहुण्यांचा परिचय दिनेश नाईक यांनी करून दिला। यावेळी जगदीश देवपूरकर, डॉक्टर विश्वास पाटील यांनी सोनार यांच्या स्मृतींना उजाळा देत असे सांगितले, जे जे भोगलं ते लिहिलं, सर्वसामान्य माणूस असामान्य कसा बनतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोनार हे होते। आज त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जात आहे आणि तोही एका साहित्य क्षेत्रातील पत्रकारिता क्षेत्रातील योग्य व्यक्तीला दिल्यामुळे पुरस्काराची उंची वाढलेली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। साहित्यामुळे माणूस बदलतो, साहित्य क्षेत्रात अशी माणसे दुर्मिळ असतात, अशा व्यक्तींचा सन्मान हा आनंदाचा क्षण आहे। पुरस्कार तर डॉक्टर संजय सोनवणे यांचा शाळेतील मी मुख्याध्यापक जरी असेल पण ते शाळा बाहेरील माझ्या साहित्य क्षेत्रातील पत्रकारिता क्षेत्रातील जीवनातील ते माझे मार्गदर्शक आहेत, असे व्यंगचित्रकार ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक बी एन चौधरी यांनी सांगितले। महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित साहित्यिक तात्यासो सोनार स्मृती पुरस्कार साहित्यिक डॉक्टर संजीव कुमार सोनवणे यांना मानपत्र तसेच स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ देऊन प्राध्यापक डॉक्टर विश्वासराव पाटील यांच्या शुभहस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर संजीव कुमार सोनवणे साहित्यिक कवी नाट्यकर्मी व चेतनश्री प्रकाशनाचे संस्थापक स्वर्गवासी सोनार यांच्या स्मृतीनिमित्त अंमळनेरच्या वतीने जो पुरस्कार मला दिला त्यामुळे मला भविष्यात काम करण्याची प्रेरणा तर मिळेलच, पण हा पुरस्कार माझ्या घरातला पुरस्कार आहे। चेतश्री प्रकाशने आतापर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत तर ती नवोदित कवींना प्रेरणादायी आहेत। हा पुरस्कार म्हणजे तात्यांनी दिलेली ऊर्जा आहे। हा पुरस्कार म्हणजे साहित्य क्षेत्रातला ज्ञानपीठ पुरस्कार इतकाच महत्वाचा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ विजय गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रमेश माने यांनी केले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार बी एन चौधरी, शरद कुमार बन्सी, डी एस पाटील, एस पी सोनार, विलास पाटील, भाऊसाहेब देशमुख, गोकुळ बागुल, दिलीप सोनवणे, डॉक्टर माधुरी भंडारकर, संजय सूर्यवंशी, शरद सोनवणे, भागवत गुरुजी सब गवांचे सरपंच, नरेंद्र पाटील, बाळकृष्ण बागुल, पी के पाटील व वाचनप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी।